दररोजच्या कामाच्या घाईगडबडीमध्ये आपण स्वतःकडे लक्षच देत नाही आणि असं जर दिवसेंदिवस केलं तर हातापायावर किंवा चेहऱ्याच्या त्वचेवर त्याचा परिणाम दिसायला सुरू होतो आणि हा परिणाम दिसू नये म्हणून आपण पार्लरमध्ये जातो भरपूर वेळा पार्लरमध्ये जायला वेळ भेटत नाही किंवा ते परवडतही नाही पण जर त्वचेची काळजी घ्यायची असेल जर चेहऱ्यावर किंवा हातापायावर काळवटपणा वाटत असेल सुरकुत्या वयानुसार वाटत असतील त्या जर कमी करायच्या असतील तर आपण घरीच असा एक मास्क बनवणार आहोत घरातीलच वस्तूचा वापर करून तर याला आपण एकही रुपया खर्च न करता बनवू शकतो सोबतच याचा जो परिणाम आहे तुम्हाला एक ते दोन वेळा केल्यानंतरच पाहायला मिळेल नक्कीच करून पहा आणि भरपूर पैसे वाचवा आणि दिवसेंदिवस अजूनच तरुण व्हा सुंदर दिसा चला तर मग यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते पाहूयात तर इथे मी घेतलेला आहे एक बटाटा ता, आणि त्याचा आपण वरचा भाग काढून घेणार आहोत घरामध्ये अशा भरपूर वस्तू असतात ज्याचा वापर करून आपल्याला भरपूर फायदाही होऊ शकतो पण बऱ्याच वेळा त्या आपल्याला माहीत नसतात पण मला खात्री आहे या व्हिडिओ नंतर तुम्ही जर याला एकदा बनवलं तर नेहमीच बनवाल कारण की त्वचेवरती याचा लगेचच फरक झालेला दिसून येतो आणि अगदी पार्लरला जाणं किंवा कोणतंही केमिकल वापरणं तुम्ही बंदच कराल तर इथे आपण हा जो बटाटा आहे तो खिसून घेणार आहोत इथे आपल्याला हा मास किती बनवायचा आहे त्यानुसार आपल्याला या वस्तू लागणार आहेत तर साधारण इथे मी अर्धा बटाटा घेणार आहे छोटाच बटाटा आहे आणि याला आपण व्यवस्थित खिसून घेतलेला आहे खिसून घेतलेला भाग आपल्याला लागणार आहे तर इथे मी याला बाजूला ठेवत आहे आता आपण हा खिसून घेतलेला भाग एका वाटीमध्ये काढून घेऊयात हा मास्क फक्त हातापायावर किंवा चेहऱ्यावर न लावता तुम्ही शरीराच्या कोणत्याही भागावर सहज लावू शकतात आणि काढायलाही खूप सोपा आहे आणि हा खिसून घेतलेला भाग आपण एखाद्या चालणीमध्ये टाकून याला थोडंसं दाबून घेणार आहोत यामधील जो रस आहे तो आपल्याला बाजूला काढायचा आहे तुम्ही एखाद्या सुती कपड्यामध्येही याला बांधून थोडंसं पिळून घेऊ शकता जेणेकरून यामधील जो रस आहे तो पूर्ण खाली पडेल बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल अनुभवलं असेल मानेवरती पण बराच काळवटपणा साचतो आणि तो कितीही घासलं काहीही केलं तरी निघत नाही तो काढण्यासाठीही हा मास्क तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकतो एक ते दोन वेळास तुम्ही याला वापरून पाहात तुम्हाला खूप फरक झालेला दिसून येईल आणि इथे आपण यामधील रस असा थोडासा दाबून काढणार आहोत यामध्ये पाणी आपल्याला अजिबात वापरायचं नाही तर इथे मी असाच थोडासा हा खिसून घेतलेला भाग दाबून यामधील रस काढून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे अर्ध टोमॅटो टोमॅटो ही अगदी सर्वांच्याच घरी असतं आणि टोमॅटोचेही फायदे तुम्हाला नक्कीच माहीत असतील त्वचेवरतीही आपल्याला याचा खूप फायदा होऊ शकतो आणि याचाही आपल्याला रसच हवा आहे तर याला थोडंसं मी पिळून घेत आहे यामधील बी किंवा इतर भाग अजिबात यायला नको म्हणून मी याला थोडंसं गाळून घेत आहे जेणेकरून याचा रस फक्त आपल्याला मिळेल आणि हो चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आणि मला कॉमेंट बॉक्समध्येही तुम्ही सांगू शकतात की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे लवकरच तो घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेल आणि इथे आपण बटाट्याचा आणि टोमॅटोचा रस एकत्र केलेला आहे पाहू शकता बराच हे आपल्याला मिळालेलं आहे तुम्ही मास्क किती बनवणार आहात त्यानुसार या वस्तू कमी जास्त घेऊ शकता त्यानंतर आपल्याला यामध्ये मिक्स करायची आहे घरातील सर्वात गुणकारी वस्तू ती म्हणजे हळद इथे मी अर्धा चमचा हळद यामध्ये मिक्स केलेली आहे आणि याला आपण व्यवस्थित हलवून घेणार आहोत पाहू शकता व्यवस्थित याला हलवून घेतल्यानंतर हे खूप छान पिवळं झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये मिक्स करायची आहे अजून एक वस्तू आणि ती तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये अगदी सहज मिळेल मेडिकलमध्येही तुम्हाला सहज उपलब्ध होईल आणि इथे मी घेतलेला आहे पिलॉफ मास्क मी इथे एव्हर यूजचा पिल ऑफ मास्क वापरलेला आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरला तरी चालेल अगदी पाच ते दहा रुपयालाच आपल्याला हा मिळतो आणि तुम्हाला जर पिल ऑफ मास्क वापरायचा नसेल तर काय करायचं तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर इथे मी साधारण एक चमचा अगदी छोटा चमचा आहे तेवढ्या पिलॉफ मास्क यामधील काढून घेतलेला आहे या पूर्ण जे पॅकेट आहे त्यामध्ये आपण दोन ते तीन वेळा हा मास्क बनवू शकतो म्हणजे खूप स्वस्तात आपल्याला हे पडणार आहे आणि आपण ज्या वस्तू वापरत आहोत त्या अगदी घरच्याच आहेत त्यामुळे त्वचेवरती याचा कोणताही वाईट परिणाम होणार नाही अगदी बिनधास्त लहान असो किंवा मोठे तुम्ही याला वापरू शकता आणि हा मास्क कसा लावायचा किती वेळ लावून ठेवायचा ही सर्व माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा पूर्ण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा मास्क कसा वाटला यामध्ये मी थोडीशी अजून हळद टाकून व्यवस्थित हलवून घेतलेला आहे पाहू शकता जास्त घट्ट किंवा पातळ न करता आपण मास्क असा तयार केलेला आहे इथे मी हा मास्क हातावरती लावून दाखवणार आहे हातावरती लावून दाखवणं थोडंसं व्हिडिओमध्ये सोपं जात होतं त्यामुळे मी याला हातावरती लावत आहे तुम्ही चेहऱ्यावरती किंवा शरीराच्या कोणत्याही भागावरती याला अगदी सहज लावू शकता आणि सहज आपण याला बोटांनी देखील लावू शकतो हा मास्क तुम्ही जास्त दिवस बनवून ठेवू शकत नाही ज्या वेळेस तुम्हाला हा मास्क लावायचा आहे त्यावेळेसच बनवा अगदी पाहू शकता एक ते दोन मिनिटातच हा तयार झालेला आहे आणि हा व्यवस्थित आपण जितका पाहिजे तितका जर बनवला तर भरपूर आपल्याला याचा फायदाही होतो जास्त दिवस बनवून ठेवली वस्तू तर नक्कीच ती खराब होते त्यामुळे अगदी फ्रेश बनवा आणि फ्रेश लावा तुम्हाला खूप लवकर रिझल्ट पाहायला मिळेल आणि इथे मी याला व्यवस्थित असं लावून घेत आहे थोडंसं जर हा मास्क पातळ वाटत असेल तर एकदा लावा थोडंसं वाळू द्या आणि नंतर परत याला त्याच भागावरती लावा तर थोडासा घट्ट थर जमा होईल आणि जर घट्ट मास्क झाला असेल असा तर एकदाच जरी लावला तरी चालेल आणि तुमच्याकडे जर पिल मास्क नसेल तर तुम्ही याला असंच याच पद्धतीने हातावरती किंवा कोणत्याही त्वचेवरती लावा आणि सहज पाण्याने धुऊन काढा पिलॉक मास्क वापरल्यामुळे हा जो तुमी पिलोक मास्क आहे तो अगदी सहज निघतो पण जर यामध्ये जर तुम्ही पिलॉक मास्क नाही वापरला तर तुम्हाला याला पाण्याने धुवून काढावं लागेल आणि इथे आपण हा जो मास्क आहे तो दहा मिनिट असाच लावून ठेवणार आहोत दहा मिनिटानंतर हा जो मास्क आहे तो पूर्ण वाळतो दहा मिनिटापेक्षा जास्त वेळ जरी लागला तरी चालेल पण पूर्ण मास्क वाळल्यानंतरच याला काढा तरच हा व्यवस्थित निघतो आणि एका बाजूने आपण याला असं थोडंसं ओढून काढणार आहोत हा मास्क वापरल्यामुळे आपली जी डेड स्किन असते किंवा जो काळवटपणा असतो तो निघायला खूप मदत होते सोबतच वयानुसार आपल्या त्वचेवरती ज्या सुरकुत्या पडायला लागतात त्याही कमी होतात तुम्हाला इथे मास्क लावलेली जागा आणि न लावलेली जागा लगेच फरक दिसून येईल पाहू शकता खूप छान रिझल्ट मिळतो आणि हा मास्क किती काढायला सोपाही आहे सहज अगदी कोणत्याही पाण्याचा किंवा कोणताही जास्त वेळ न घालवता आपण याला काढू शकतो आणि लावू शकतो तर यानंतर पार्लरला जाऊन भरपूर पैसे खर्च करण्यापेक्षा हा उपाय नक्कीच करा कमी वेळातही होईल आणि भरपूर पैसेही वाचतील तुम्हाला हा मास्क कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि रिझल्टही अगदी तुमच्या समोर आहे आणि अगदी हातावरती जे छोटे छोटे नकोसे असणारे केस असतात किंवा काळवटपणा डेड स्किन तुम्हाला काढायला खूप मदत होईल चेहऱ्यावरील पण जे पिंपल्स असतात किंवा त्याचे दाग असतात तेही खूप लवकर जातील या घरीच केलेल्या उपायामुळे नक्कीच करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबतही हा व्हिडिओ शेअर करा पाहू शकता किती छान सोप्या पद्धतीने आपण याला काढलेला आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब जरूर करा